सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। तुम्ही इस्लामचा स्वीकार कशासाठी केला, काय कारण होतं, कोणत्या प्रेरणा त्याच्या मागे होत्या? तसं मला म्हणजे बुद्ध भेटायच्या अगोदर पैगंबरांची ओळख झाली आणि पैगंबर माझ्या दृष्टिकोनातनं आद्य क्रांतिकारक म्हणून मी त्यांच्याकडे पाहते। समाजातील वर्णव्यवस्थेच्या विरोधात, वर्गव्यवस्थेच्या विरोधात, स्त्री पुरुष असमानतेच्या विरोधात जर सगळ्यात पहिले कोणी लढला असेल तर ते बुद्धानंतर। माझ्या माहितीनुसार म्हणजे मला आधी पैगंबर माहिती झाल्यामुळे मला तेव्हा असं वाटलं की हे सगळ्यात पहिले आहे ज्यांनी जगाला बेटी बचाव बेटी पढावचा संदेश दिला, मुलीचा बापाच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क सांगितला, त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला दूध पाजायचं की नाही हा सुद्धा अधिकार म्हणजे मातृत्वाचं सुद्धा त्यांनी उदात्तीकरण केलं नाही, तर त्याला सुद्धा समतेच्या दृष्टिकोनातनं पाहून तिला त्याचे तिचे राईट्स दिले। निकाह म्हणजे विवाहासारख्या शोषणाच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करून त्याला करारनाम्यामध्ये बदलवलं जेणेकरून स्त्रीलाही स्वातंत्र्य मिळालं की तुम्ही पुरुषाला नाकारू शकता आणि तेही अगदी कमी वेळात। म्हणजे पुरुषाला स्त्रीला नाकारायचं असेल तर साधारण 3 महिन्याचा कालावधी जातो, पण स्त्रीला पुरुषाला नाकारायचं असेल तर 1 महिन्यात नाकारता येतं। कारण की पैगंबरांच्या दृष्टिकोनानं स्त्री ही मानसिकदृष्ट्या निर्णय क्षमतेत खूप पक्की असते आणि हे जगासमोर मांडताना ते कुठेही कचरले नाही। इवन की जगभरातले सगळे जेवढे काही महापुरुष आहेत त्यांचे वारसे त्यांच्या मुलांनी पुढे चालवले, त्यांच्या मुलांसाठी लोकांनी नवससायसे केले, पण एकमेव मोहम्मद पैगंबर आहेत ज्यांनी स्वतःच्या विचारांचा वारसा स्वतःच्या मुलीला दिला आणि जावयाकडनं तो जगभरापर्यंत पोहोचला। तर मला असं वाटतं की एवढी बदलाची भाषा म्हणजे अर्थात ही आजच्या काळात ही मर्यादित असू शकते, पण इ.स. 786 मध्ये जेव्हा एक माणूस एवढा बदल सांगतो टोकाचा तर तो क्रांतिकारकच असणार आणि त्यामुळेच मी इस्लामकडे गेले। आजही मला त्यातलं विज्ञानवाद आवडतो, त्यातली स्वच्छता आवडते। अर्थात काही लोकांनी त्याला खूप चुकीचं पोर्ट्रेट करून लोकांपर्यंत रिप्रेझेंट केलं, कारण की ब्राह्मणी मेंटॅलिटी ही सगळीकडे होती आणि आधी आहे। पैगंबरांच्या जाण्यानंतर ब्राह्मणी मेंटॅलिटींनी इस्लामला हायजॅक करून त्या परिवर्तनवादी चळवळीला एका बिंदूवर थांबवून आहे तसंच ठेवलं, त्यात कुठलंच रुपांतरच होऊ दिलं नाही, कारण की त्याच्यावर त्यांची फोटो उभी राहिली। तर ह्या फोटो उभं राहिलेल्या लोकांमुळं इतर परिवर्तनवादी विचारधारेच्या कार्यकर्त्यांपर्यंत परिवर्तनवादी कार्याचे जनक पैगंबर पोहोचत नाहीत।